एरवी गौरी घरी असते मग आपल्याला काहीच करता येत नाही. इंदू एक गाणं म्हण ना. आपला बघण्याचा कार्यक्रम झाला होता ना तेव्हा तू गायली होतीस, म्हण ना. काहीतरीच काय, मी नाही गाणं. नाही कमाल आहे, तू म्हणालीस म्हणून मी नाचलो देखील. आता मी म्हणतो म्हणून गाणं म्हणणं, एकदा फक्त एकदा. नको, कुणी ऐकलं तर काय म्हणतील. अरे ते कोण इथे ऐकायला तुझ्या माझ्याशिवाय. दरवाजा सुद्धा बाहेरनं बंद आहे, म्हणजे मी कितीही मनात आणलं ना तर इथनं पळून जाऊ शकत नाही. असं मग मी गातच नाही. मस्करी केली, मस्करी केली. प्रयत्न करते. शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्न वाहे धुंधया सळुनी डोळे पहा तू असा जवळी रहा तू असा जवळी रहा. लेट्स डांस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कपिल. तुम्ही त्यांना नावाने काय हाक मारताय. अगं तो जरी मला माझ्या मुलासारखा असला ना तरी माझा होणारा जावई आहे. काय रे. एक्झॅक्टली. आणि काकू आता तुम्ही सुद्धा मला आहोजाव करणं बंद करा. छेव, मला या जन्मे तरी शक्य नाही. एनी प्रॉब्लेम कपिल? इंदूला तुझ्याशी थोडस बोलायचंय. हा बोला. ते म्हणजे मला लवकर बोल नाही तर मग गौरी येईल आणि मग तुला बोलता येणार नाही. बोल कपिल. मला ना माफी मागायची आहे तुमची. काय, कशाबद्दल? आजवर मी जे काही वागले बोलले जे काय केलं त्या सगळ्यासाठी. काकू प्लीज. काही गोष्टी तर मी अशा केल्या आहेत ना की माफी मागायची सुद्धा लाज वाटते मला. आणि माझ्या या वागण्याचा उद्या माझ्या मुलीला काही त्रास झाला. काकू असं काही होणार नाहीये. आणि मुळात तुम्ही जे काही वागलायत ना ते तुमच्या मुलीसाठी वागलेला, त्यात काही चुकीचं नाहीये. आणि तुम्हाला अगदी खरं सांगू का, मी ना ते सगळं विसरलोच होतो. तरीही तुम्ही आता ना तुमच्या घरात येऊन राहा. काय असं बाहेर राहिलात ना तर लोकांना उगाच बोलायला विषय मिळेल. आई बाबा मी निघते. हा अगं असं काय, नाश्ता तरी कर. अगं नाश्ता नको मला, मी फक्त चहा घेऊन जाते. घे, मस्त झालाय चहा. पण आणि नुसता चहा घेणं म्हणजे काही पोटभर खाणं नाही का? करेक्ट.
ए हळू 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 आई बाबा बाय बाय टेक केअर सांभाळून जा गं बाई हां कपिल बाय मी ऑफिसला निघते हां अगं इंदू ते पेपर कुठे गं खूप महत्त्वाचे आहेत ते कुठे ठेवलेस कुठले पेपर अगं पांढरे पेपर अहो असं काय करताय कुठले पांढरे आणि तुमचे सगळेच पेपर पांढरे असतात अगं पण ते खूप महत्त्वाचे आहेत हां चल जरा आपण शोधूया मला जरा मदत कर अगं खोलीत असतील तू आपण आधी पेपर बघूया चल तू चल पेपर बघू बाय बाय कपिल बाय हां बाय तर बाय काय झालं तुला असा का वागतोस तू तू जर अशीच वागणार असेल ना तर मी पण असंच वागणार अरे मी काय वागले काय मी जाऊ हो जा खरंच जाऊ आता खोट कस जातात मला माहित नाहीये तू ना काय मी ना काय नाही तुला काय झालं सांगशील का प्लीज मला नाही सांगायचं नसेल सांगायचं तर नको सांगूस मी जाते मगपासून 50 वेळा म्हणालीस मी जाते मी जाते मी जाते तू असं तोंड पाडून बसलास तर मग मी कशी जाणार मग नको जाऊस ना काय झालं काही नाही अहो मग कुठले पेपर हवेत तुम्हाला कुठले पेपर मी तुमचे ठेवले अगं ते आपलं मी असंच म्हणालो मला तुला आत घेऊन यायचं होतं ना म्हणून ते आणि कशाला सांगतो बस तू बस ना आधी सांगतो आणि दार कशाला लावून घेतलंय सांगतो दोन गोष्टी तुला इथं आणलं कारण मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आणि दार अशासाठी लावलं की तू इथून जाऊ नयेस हे काय चाललंय तुमचं असं वेड्यासारखं काय करताय तुम्ही काही वेड्यासारखं नाहीये एक माझ्या डोक्यात कल्पना आली ती तुला सांगायची होती बघ तुला कसं वाटतं इंदू आपण दोघांनी एकमेकांशी पुन्हा लग्न केलं तर आपल्या देशात काही ठिकाणी असं करतात ते करतात पण लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली की आपल्याला अजून वेळ आहे करूया की मध्येच म्हणजे मध्येच आपण दोघांनी लग्न केलं काय बिघडणार आहे काय बिघडणार आहे काय इथे गौरीच्या लग्नाचं बजेट कसं बसं मानते मी आधी ते नीट उरकू दे अगं गौरी आणि कपिलच्या लग्नाची तू चिंताच करू नकोस त्या दोघांचं लग्न व्यवस्थित पार पडेल व्यवस्थित काय होईल आता तर अजून गोंधळ असणार आहे पण मला एक सांगा तुम्ही मला इथे का घेऊन आलाय मला तुझी आठवण येत होती नाही बाहेर मी तुमच्या बरोबरच बसले होते ना मग कसली आठवण येत होती आणि जुन्या आठवणी काय जागा करायच्या आहेत ना त्या काल करून झाल्या गाणं सुद्धा म्हटली त्याच्यासाठी नाही बोलवलं मी तुला इथे मग कशासाठी त्या दोघांना जरा एकटं बसू दे की कशाला म्हणजे त्या दोघांना एकमेकांशी काही खासगी बोलायचं असेल अहो आत्तापासून काय खासगी बोलायचंय तू तरुणपणीचे आपले दिवस विसरलीस तरुणपणे आपल्या दोघांना संधी मिळताच आपण एकमेकांशी गुलगुलू बोलायचो बोलायचो ना आपण आपण कधीतरीच भेटायचो हे दिवस रात्र भेटताय म्हणजे काय दिवस रात्र भेटणाऱ्यांनी एकमेकांशी गुलगुलू बोलू नये आय एम सॉरी टू से इंदू तुझं वय झालंय काय हो कालच म्हणत होतात ना तू अभी तक हे हसी और मैं जवा कुठे गेलं सगळं तेच माझं म्हणणं आहे की वय झाल्यामुळे तू अधिक सुंदर दिसतेस आणि तरुणपणाचं म्हणशील तर तो मी आहेच एव्हरग्रीन काय तुम्ही वकील आहात त्यामुळे शब्द स्वतःच्या बाजूनी कसे वळवून घ्यायचे ना ते तुम्हाला चांगलं जमत पण मला हे खासगी बोलणं वगैरे नाही पटत काय गं इंदू सौरभ आपल्या घरी यायचा तेव्हा तू मला बाजूला घेऊन जायचीस त्या दोघांना एकांत मिळावा म्हणून आणि आता असा कसा बदल झाला तुझ्यात काय मतपरिवर्तन झालं की काय बोल वेळ देऊया वेळ देऊया काय होईल माहितीये का तेवढ्यात त्यांचा विचार बदले म्हणजे तुझा अजूनही कपिलवर विश्वास नाहीये स्पष्ट सांगायचं तर नाही त्यांना इथला कंटाळा आला आणि ते गेले बोटीवर निघून म्हणजे काय टॅक्सी हा काय काय अच्छा मुंबईसाठी मुंबई एअरपोर्ट साठी मी माझा पासपोर्ट शोधतोय पासपोर्ट हो पण आत्ता कशाला हवाय तुला मी अॅम्स्टरडॅमला चाललोय काय